Hello friends, today we are going to discussing in our science and technology part 2. The name of the topic is the life processes in living organism part 2. In the last topic we discussed what is life process. What is the life process? The processes which are common in all living organisms and they are essential for the survival are called as the life processes. And these processes are nutrition, transportation, respiration, excretion, control and coordination, as well as reproduction. In the respiration, we have discussed what is respiration. The process of release of energy from assimilated food is called as the respiration. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे अन्न त्या ठिकाणी दररोज घेतो त्यापासून जी ऊर्जा तयार होते त्या लाईफ प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतो, ज्याचा अभ्यास आपण मागच्या टॉपिकमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर मागच्या टॉपिकमध्ये आपण सेल डिव्हिजन सुद्धा अभ्यासलं. देर आर टू टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन, मायटॉसिस अँड मियोसिस. वॉट हॅपन्स इन द मायटॉसिस? मायटॉसिस इज द लाईफ प्रोसेस इन विच द क्रोमोझोमल नंबर इज रिमेन कॉन्स्टंट अँड द न्यू सेल्स आर फॉर्म. In meiosis, there is a gamete formation and this is the process in which the chromosomal number is halved. So that processes we have discussed and importance of that DNA, chromosomes, we have discussed in the last topic also. Chromosomes, they are the carrier of genetic information from parent to offspring. Now you can answer some questions given on the first page of this topic. Can you tell? या माध्यमातून तुम्ही आता सगळ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार आहात. या टॉपिकमध्ये आपण रिप्रोडक्शन या लाईफ प्रोसेसचा अभ्यास करणार आहोत. व्हॉट इज द रिप्रोडक्शन? इट इज द लाईफ प्रोसेस इन विच द न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस. अँड इन द रिप्रोडक्शन दॅट देर आर डिफरंट मेथड्स इन द प्लांट्स अँड इन अँड ऑल्सो ॲनिमल्स. इन प्लांट्स यू आर लुकिंग इन युअर डे टू डे लाईफ. दररोजच्या जीवनात तुम्ही पाहता की एखाद्या बी पासून नवीन प्लांट कसे तयार होते. हेन्स दॅट हाऊ लेईंग द एग्स. एखादी कोंबडी असेल ती अंडी देते आणि अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. एखाद्या गुलाबाची काडी तुम्ही जर ओलसर मातीमध्ये लावली तर त्यापासून नवीन गुलाबाचं एक छान रोपटं तयार होतं. सो द रोज प्लांट इज डेव्हलप्ड फ्रॉम द दॅट स्मॉल पार्ट ऑफ द स्टेम. So there are different methods of the reproduction and according to that variety of plants and animals we observed in our surrounding. या टॉपिक मध्ये आपण रिप्रोडक्शन कसं होतं त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. रिप्रोडक्शन इज एसेन्शियल फॉर द मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. इट मीन्स दॅट एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग द डेफिनेट लाईफ स्पॅन. प्रत्येक सजीवाचा जीवनकाल कसा असतो? निश्चित असतो. But it can stay alive in the form of its new individual. त्याच्या नवीन अपत्याच्या रूपामध्ये तो काय करतो? सतत जिवंत राहतो असं म्हणायला हरकत नाही. आणि यालाच आपण मेंटेनन्स ऑफ स्पेसिस असं म्हणतो. सो रिप्रोडक्शन अवॉइड द एक्सटिंक्शन ऑफ द स्पेसिस. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ रिप्रोडक्शन. अँड रिमेंबर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन देर आर द मोर व्हॅरिएशन्स आर पॉसिबल दॅन द असेक्शुअल रिप्रोडक्शन. Whatever the new organism is formed is not exactly identical. It is similar to parent but not exactly identical. And in the sexual reproduction more variations are possible. जी रिप्रोडक्शन ची सेक्शुअल रिप्रोडक्शन ही दुसरी मेथड आहे त्यात जास्तीत जास्त व्हेरिएशन पॉसिबल आहे कारण त्यात दोन ऑर्गॅनिझम पार्टिसिपेशन करतात. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज ओनली वन ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट सो इट इज मच आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. In the next lecture, we have to discuss in the detail the asexual method of reproduction. Okay? So, thanks to all of you.